येऊ न देणं हे शब्द सांगून बैठला तो मौनी म्हणावा भला. हे जे शब्द येतात हे शब्द देखील सांगून पाठवा. प्रयत्न करा त्याप्रमाणे होऊन जाईल. कारण तुमचा श्वास पांगळा होतोय याचा अर्थ तुमचं ध्यान यथायोग्य चाललेलं आहे. त्या हे जे शब्द येतात हे देखील सांगून बसा. सांगून कसे बसायचे हे शब्द जेव्हा त्रास द्यायला लागतील तेव्हा आपण साक्षीत्वाने पहा त्यांच्याकडे. म्हणजे आपोआपचे सांगले जातील काही काळाने. आपण सारखं या इथे आज्ञाचक्रामध्ये आपलं मन आहे आणि तिथून हे शब्द येत आहेत शिरायला पाहतायत आपल्या आपल्या घरामध्ये असं समजून तुम्ही त्यांच्याकडे साक्षीत्वाने पहा. हे शब्द बंद होतील त्यांचे आपोआप. पुढल्या खेपेला तुम्ही याल तेव्हा मला सांगा शब्द चालू आहेत का बंद आहेत. येतायच आहे का चिठी तुझी. साधक साधनेच्या मार्गावरून असताना अनेक निंदा व स्तुती दोन्ही प्रसंग येतात. साधकांनी इंट्रॉस्पेक्शन कसे करावे साधी गोष्ट आहे. बाहेरच्या सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या. निंदा असो स्तुती असो लोक काय बोलायचे हाती चलत आहे आपण जतमो कुतर भुकत वाको भुकवा दो. अहो स्तुती स्तुती ही स्तुती सामान्यच असते निंदा ही सामान्यच असते. आपल्या त्याची कर्तव्यच काय. निंदेची की आम्हा काय शिरे चिंता. असं स्वामीजी म्हटलंय निंदेची आम्हाला काय चिंता आहे. निंदा व्हायची स्तुती व्हायची. स्तुती आणि निंदा या दोन्ही गोष्टी आपल्यापासून लांब ठेवाव्या आणि आपण अखंड ध्यानात राहू. इंट्रॉस्पेक्शन म्हणजे अंतर्मुख व्हावं. अंतर्मुखता जशी जशी येईल तशी तशी या बाह्य गोष्टींकडे फार मोठं आकर्षणच राहणार. नाहीतर काय होतं जरा निंदा झाली की हा कपाळ धरून बसला आणि जरा स्तुती झाली की हुरळून उड्या मारायला लागेल असं होता का मला. हे सगळी निंदा आणि स्तुती सहज पचवता आली पाहिजे. इतकंच नाही तर प्रत्येक प्रसंग जो जीवनामध्ये येतो प्रतिदिवशी प्रतिक्षणी त्या क्षणामध्ये जगण्याची तयारी पाहिजे. तुम्ही सरळ त्याला सामोरे जा. तुम्ही पाठ फिरवता पुष्कळाला विनमुख होता ह्याच्यापासून. विनमुखता काही आवश्यकता नाही. विनमुख कशा करता व्हायचा हा पलायनवाद नकोच आहे. पुष्कळ मंडळी परमार्थ करतात ते या पलायनवादाच्या पोटी असतो असं मला पुष्कळाला वाटतं. तसं असतं का म्हणजे संसारातल्या साऱ्या गोष्टी जशा आहेत तशा यू हॅव टू ॲक्सेप्ट. तुम्हाला घ्यायलाच पाहिजे त्याला इलाजच नाही. पण त्या कोणत्या पद्धतीने तुम्ही घेता त्याच्यावर तुमचं संतत्व साधकत्व सामान्यत्व अवलंबून असतं. एखादी आपल्या अगदी मनाच्या विरुद्ध गोष्ट झाली अशी कल्पना. मी स्वामीजींच्या चरित्रातल्या काही गोष्टी सांगितल्या असत्या पण त्या तितक्या सांगणे इथं बरं नाही म्हणून मी सांगत नाही. पण त्यांना अत्यंत नावडत्या गोष्टी जरी घडल्या तरी त्या अत्यंत प्रसन्नतेने अगदी शांतपणाने सांगत असत की हे असं करू नये एवढं किती साधं सोपं असं सांगत असत. तेव्हा आपल्या मनाच्या विरुद्ध ज्या गोष्टी होतात किंवा मनाच्या अगदी अनुकूल होतात त्या प्रसंगी आपण कसे राहतो. आपली स्थिती ढळते का काय. आपण लगेच असे बाहेर पडतो का काय उसळून ते पाहावं. तसं जर होत नसेल तर अंतर्मुखता आली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. सतत अंतर्मुखता प्राप्त होते म्हणजे काय होते. बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष नसतं. हे निंदा स्तुती पैसा मान याचे लक्ष नसतं. पण लक्ष नसतं याचा अर्थ आपली जी कर्तव्य कर्म असतात ती दुर्लक्ष तिने करायची असं मात्र त्याचा अर्थ नाही. आपलं लक्ष नसतं याचा अर्थ या सगळ्या गोष्टी आपण करतो आहोत तन मन धनाने पण गवणत्वाने घ्यायचा. याला प्राधान्य नाही आहे गवणत्वाने आहे. आपला जे काही 5-50 वर्षाचा काळ असेल ज्या वयापासून आपल्याला कळायला लागले तिथपासून आपण जाईपर्यंत जो काही 5-50 वर्षाचा काळ असेल या काळामध्ये जी काही आपल्यावर आलेली आहेत कामं ही प्रभूची इच्छा आहे आणि प्रभूंनीच आपल्यावर सोपवलेली कामगिरी आहे असं समजून त्याची सेवा त्याची पूजा म्हणून ही सारी कर्म यथासांग करत असतानाही प्रभू मी याच्यापासून अलिप्त सच्चिदानंदच आहे असा बोध मला दे अशी प्रार्थना करावी. म्हणजे सतत अंतर्मुखता येईल. म्हणजे अंतर्मुखता अशी पाहिजे केवळ ध्यानामध्ये नाही चालता बोलता नमोडे आसन न भंगे ते मौन कदा काय. स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद लागला ते छंद स्वरूपाचा. असा स्वरूपाचा अखंड संछंद अनुसंधान लागलं एखादा अखंड तो त्या बोधात मी तोच आहे मी सच्चिला या बोधात असला. एकदा एखादा मनुष्य PhD झाला अभ्यास करून मग रात्री चालत असतानाही तो PhD आणि मंडळी दोन आणण्यासाठी भांडत असतानाही तो PhD तो भांडायला लागला म्हणून त्याचं काही PhD पण जात नाही. किंवा एखादा मनुष्य लक्षाधीश असला त्याच्याजवळ 5 लाख रुपये आहेत तो जरी चालत असला तरी तो लक्षाधीश. तो जरी धुण्यासाठी मंडळीत भांडत असला तरी लक्षाधीश. त्याने भांडवाचे भांडूनही निराळं परंतु त्याचा जसा लक्षाधीशपणा कशानेही नष्ट होत नाही तसंच एकदा तो साधनीनी सोहम सिद्ध झाला
की अंतर्मुखता सहज आहे, तो चालत असला तरी तो स्वयंसिद्ध, तो बोलत असला तरी स्वयंसिद्ध, आणि एखाद्या व्यावहारिक गोष्टीमध्ये तो भांडत असला तरी तो स्वयंसिद्ध, काही त्याच्यामध्ये शंका बाळगण्याचं कारण नाही. यालाच अंतर्मुखता म्हणतात. अथवा अखंड अंतर्मुखता अशी आहे, मार्गावरून चालत असताना लोक जाताचा लोकमताचा केकी व केव्हा करायचा विचार करण्याचं कारणच नाही. लोकमताचं मार्गावरून चालताना लोकमताचा विचार कशा, आपण जर चालतो अशी आपली खात्री असेल तर लोकमत काय करायचं, आपल्याला पुष्कळदा संशय असतो की आपण चालतोय बरोबर आहे की नाही, मग हा मला काय म्हणतो, तो मला काय म्हणतो, तुमचं बरोबर चाललंय असं म्हणतो ना, असं वस्तुतः ह्याचं विचारण करण्याचं कारण लोकमत. चिंतन करण्याची पद्धत कशी असावी, ध्यान करावं, एखादी ज्ञानेश्वरीची उभी घ्यावी, त्याच्यावर आपण पुन्हा पुन्हा चिंतन करावं, आणि ते चिंतन नुसतं करून नाही, ते आपल्या अंगात आलं की नाही. विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची साकडी चुकावुनी आला पहाडी सद्वासनेचा, आपल्यामध्ये सद्वासना आली की नाही, आपला मच्छर गेला की नाही, आपला दंभ गेला की नाही, आपला कामक्रोध कमी झालेत की नाही, हे सगळं पाहणं जरूर आहे. याचं नाव चिंतन. आपण पुन्हा पुन्हा अंतर्मुख होऊन आपल्यामध्ये काय आहे, काय कल्पित वासना, काय जल्पते जल्पना, अंतरिके तरंगणाना, काय म्हणते, काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं, कोणाकडे जावंसं वाटतं, कसं राहावंसं वाटतं, लोकांनी आपल्याविषयी काय म्हणावंसं वाटतं, सज्जनांच्या मध्ये आपण प्रिय आहोत ना का अप्रिय झालो, हे सगळं बघावं. याचं नाव चिंतन. चिंतन करण्याचे गुण व अवगुण बाजूस सारून केवळ सच्चिदानंद तनू आहे. म्हणजे काय, गुण आणि अवगुण बाजूला सारायचे नाही, गुण मिळवायचे, अवगुण टाकायचे, आणि मग गुणांचा अहंकार टाकायचा. बरं, एवढे शब्द झाले. रामकृष्ण आर्य का म्हणून, तुम्ही सारे तृप्त आहात, जिथे आहात तिथून पुढे जायला पाहिजे. जगापासून काही काळ दूर राहणे म्हणजे आनंद आहे. काही काळ जगापासून दूर आपल्याच ठिकाणी राहत, आणि काही काळ जगामध्ये जगाबरोबर खेळावं. पण हे सगळं व्हावं कसं? एक वेळ आपल्याच ठिकाणी खेळणं सोपं आहे, आपण एकटेच असतो, बाकीचं तरी प्रकृत्या नसतात. काय जे असेल ते आपलीच प्रकृती, आपला देह, आपलं मन, आपली बुद्धी, इथपर्यंत आपल्यावर झालेले संस्कार, मागचे पुढचे विचार, एवढ्याशीच काहीतरी झुंज द्यायची असते. एकांतात ते करता येतात बसून, तथापि जगामध्ये खेळायचं म्हणजे विविध प्रकृतीची माणसं भेटणार, काही सुष्ट काही दुष्ट, काही आपल्याला अनुकूल काही प्रतिकूल, त्यांच्याबरोबर खेळायचं आहे, त्यांच्याबरोबर राहायचं आहे, त्यांच्याशी मैत्री जोडायची आहे. हे सगळं स्वहंबोधन होता. भक्तियुक्त अंतःकरणाने कोणी जर स्वहंबोध आपल्या ठिकाणी ठसवी, भक्तीशिवाय तर हे शक्य नाही, प्रेमाशिवाय जगामध्ये खेळणंही शक्य नाही, मग जगातून आपलं नित्य भांडण राहणार, खेळणं शक्य नाही. जगामध्ये जर खेळायचं असेल तर अंतःकरण अत्यंत भक्तीचं प्रेमाचं मृदू असं पाहिजे. त्या अंतःकरणाने सोहम बोध ठसायचा आहे. सहा म्हणजे तोच मी आहे असा सहा अहम याचा अर्थ आहे. तथापि हा अर्थ आपल्याला नीट कळतो असं नाही. सहा जो आहे त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे, तो शिव सच्चिदानंदच आहे, त्याच्याविषयी काही प्रॉब्लेमच नाही. तो आहे तसा अनादी अखंड अपूट आनंदरूप अव्यय असा, जन्म मरणरहित चैतन्यरूप असा आहे. तथापि जीव काय आनंदरूपच आहे असं नाही. जीवाला नाना संकल्प आहेत, नाना विकल्प आहेत, नाना गोष्टी त्या जीवाच्या अवतीभोवती आहेत, त्याच्यावर झालेले संस्कार आहेत. जीवाचं स्वरूपच मुळे अंतःकरण प्रतिबिंबित असं चैतन्याला जीव असं म्हणत. आता त्या अंतःकरण प्रत्येकाचं भिन्न, त्या अंतःकरणावर संस्कार भिन्न, त्या अंतःकरणावर झालेले आपल्याही घरातल्या माणसांचे परिणाम, बाहेरचे परिणाम, आजूबाजूच्या लोकांचे परिणाम, जन्मजन्मांचे परिणाम,
असं ते अंतस्करण काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टींनी झालेलं आहे. आता याच्यामध्ये जे प्रतिबिंब पडलेलं आहे ते या गढूळ अंतस्करणाचं प्रतिबिंबही गढूळच आहे. म्हणजे जेव्हा आपण सोहम करतो तेव्हा आपली जबाबदारी अशी आहे की तोच मी आहे असं समजताना माझं प्रतिबिंबही स्वच्छ पाहिजे. त्याच्या इतकंच शिव जसं स्वच्छ आहे, निरुपाधिक आहे, निर्मम निरहंकारी आहे, तसं आपलं अंतस्करण झाल्याखेरीज सहा आणि अहम ह्याचा जो अहम आहे त्या अहमला मी तोच आहे हा बोध कदापिही होणार नाही जोपर्यंत ते अंतस्करण वृत्ती गढूळ आहे. त्याच्यामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे, ईर्षा आहे, तृष्णा आहे, कल्पना आहे, ममत्व आहे, काय काय नाही आहे. इतक्या तऱ्हेने हे गढूळ झालेल्या अंतस्करणामध्ये पडलेल्या त्या शिवाच्या चैतन्याच्या प्रतिबिंबाला जीव असं संज्ञा आहे. आता जीव ब्रह्म आहे याचा अर्थ असा आहे की अंतर्ग्रहकरण वृत्ती अत्यंत निर्मळ करून आपलं स्वरूप आपल्याला पाहायचं आहे. सोहम याचा अर्थ तो आहे. जीवच ब्रह्म आहे असं नव्हे, आत्मा ब्रह्म आहे. जीव ब्रह्म आहे बाध समान अधिकरण आहे. याचा अर्थ जीव हे ब्रह्म हे समानच असून काही जीवाच्या गोष्टी बाधित व्हायला पाहिजे त्याला बाध समान अधिकरण म्हणतात वेदांतामध्ये. मुख्य समानाधिकरण आत्मा ब्रह्म आहे असं आहे. म्हणजे जीव हा आत्मरूप झाला, स्वच्छ झाला, निरामय झाला, आनंद निर्भर झाला. त्याला चालत असताना, बोलत असताना, पाहत असताना, खात असताना, पित असताना, व्यवहार करत असताना, जगामध्ये असताना अथवा एकांतात असताना आनंदच मिळायला लागला म्हणजे तो शिवस्वरूप होत एवढे नाही. आणि जसजशी अंतस्करणाची ही वृत्ती शुद्ध होत जाईल, लोकांच्या विषयी आदर वाटेल, लोकांच्या विषयी प्रेम वाटेल, याची यावत माणसं आपली वाटतील, त्यांच्याकरता तळमळ राहील, त्यांच्याकरता कर्तव्य असं वाटायला लागेल, आपल्यापेक्षा दुसऱ्याचं हित, दुसऱ्याचं कल्याण, दुसऱ्याचा आनंद असं जीवाला ज्यावेळेला वाटायला लागेल तेव्हा तो जीव सोहम बोधात जाईल. नाही तर कितीही साधना करा, काहीही करा, तो जाणार नाही. म्हणून मुख्य साधना करायची आहे ती ध्यानाला बसून आपली अंतस्करण वृत्ती निर्मळ करणं, नामस्मरण करून आपली अंतस्करण वृत्ती निर्मळ करणं हे काम आहे. तत्र एकाग्रम मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजात योगम आत्मविशुद्धये. म्हणजे चित्तशुद्धीसाठी एका ठिकाणी बसून या योगाचा अनुष्ठान सांगून जे आपण करतो त्या योगाचं अनुष्ठान करायचं. त्याचा हेतू चित्तशुद्धी आहे. योगिन हा कर्म कुर्वंती संगम त्यक्त्वा आत्मविशुद्धये. म्हणजे चित्तशुद्धीसाठी योगी लोक सारी कर्म करतात. मुख्य गोष्टी चित्तशुद्धी आहे. जोपर्यंत हे अंतःकरण निर्मळ झालं नाही होत नाही. त्यातनं आपला अहंकार मत्सर क्रोध काम जात नाही तोपर्यंत सोहम बोध झाला असं होत नाही. तुम्ही हो का सोहम सोहम म्हणून, जसा मी श्रीमंत मी श्रीमंत मी श्रीमंत असं म्हणून श्रीमंती येत नाही. त्याला प्रयत्न करून पैसे जोडून श्रीमंती जेव्हा येईल, लाख दोन लाख रुपये माझ्याजवळ राहतील तेव्हा मला म्हणता येईल मी श्रीमंत आहे. आणि मग माझ्या आतूनही खरं मला कळेल की मी खरंच श्रीमंत. तसं जीव जोपर्यंत आपल्या ह्या सगळ्या गोष्टी टाकत नाही किडाळाचा दोष जाये तरी पंधरे ती ते आहे. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्परूपी असं ज्ञानेश्वर महाराज. संकल्पाचा लोप व्हायला पाहिजे ना. तर हे काम आहे. नुसत्या सोहम सोहम घोकण्याने आपण सोहम हो असं नाही. हे तर भोकायला पाहिजे. तथापि भोकत असताना अंतस्करण वृत्ती कशी शुद्ध होईल दिवसेंदिवस हे पाहायला पाहिजे. आणि हे ताबडतोब कळतं ह्याचा अंतस्करण निर्मळ आहे याचा अंतस्करण निर्मळ नाही कोणालाही. लहान मुलाला लहान मुलालाही कळतं ही आपली आई आहे ही दुसरी बाई आहे. आपली आई नाही
आईने पाठीवरना हात फिरवणं आणि त्या बाईने पाठीवरनं हात फिरवणं याच्यात फरक त्या मुलाला लहान मुलाला 2 वर्षाच्या कळतो. कारण त्या आईचा पाठ फिरवण्यामध्ये हातामध्ये प्रेम आहे सगळं आणि त्या बाईच्या हात फिरवण्यामध्ये प्रेम नाही, हा फरक आहे. अंतस्करण निर्मळ झालं की नाही आपल्याला कळतं, शेजाऱ्याला कळतं, बघायला कळतं. त्याच्यामध्ये कुठेही म्हणून परमार्थामध्ये काहीही लपवता येत नाही. परमार्थ स्वच्छ सगळ्यांना कळतो. कोणी संत जे झाले असे महान महान, ह्या सगळे संत हे संत होते असं सगळ्या जगाला कळतं. असं कोणाचेही मनात संदेह राहत नाही की हा संत आहे का नाही असा संदेह राहत. ह्याचं कारण त्याचा अंतस्करण अत्यंत निर्मळ झालेला असून त्या अंतस्करणामध्ये जीवाचं स्वच्छ प्रतिबिंब हे सगळ्या लोकांना कळतं. जसं पाणी स्वच्छ आहे की चंद्राचं प्रतिबिंब स्वच्छ जसं आहे तसं पडतं, तसं जसं आहे तसं. त्याला तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी सद्भाव जीवगत बाहेरी दिसती थाकत स्फटिक ग्रहींचे डोलत दीपू जैसे. जोपर्यंत मी आहे माझं आहे तोपर्यंत अंतस्करण निर्मळ झालेलं नाही. प्रभू हे तू आणि तुझंच आहे आणि विश्वात्मक प्रभू असल्यामुळे विश्वाला सांगावे तुझं आणि तूच आहेस, मी कोणी नाही अशी जो अहंकार म्हणून त्या वाचून घेतो. त्या अहम वाचा चित्त अंग आणि पहिला अहम मग वाचा मग चित्त, कारण त्या अहमच्या पोटात सगळं आहे बघा. तो अहम गेल्याने गेला की हे सगळं आपाप होतं. तो अहंकार जाण्यासाठी म्हणून तयाचा त्या अहमचा स्थान कुठे आहे. तया देह दुर्ग हा थारा मोडून घेतला वीरा. त्याचा देह दुर्ग हाच मी थारा आहे. तो त्या दुर्गात देहरूपी दुर्ग म्हणजे देह ममत्व देहच मी असा जो अबोध हा त्याचा किल्ला आहे. तिथे हा अहम राहतो. त्या किल्ल्याचा पाडाव केल्याखेरीज तो अहम जाणार नाही. अहम गेल्याखेरीज वाचा चित्त अंग देता येणार नाही. मी कुणीतरी वेगळेपणाने राहतो असा आहे. म्हणून सोहमचा बोध हा असा आहे. सोहम असा प्रकार आहे. सोहम हा दासोहम नंतरची अवस्था आहे. दास मी भक्त मी भगवंताचा असा देव आणि भक्त असा प्रथम द्वैतानी बोध करून घ्यायचा आहे. द्वैतानी भक्ती करून घ्यायची आहे. असं करता 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 तो दास त्या देवतेमध्ये लीन होऊन गेला की सोहम बोध होतो. दास कधी असतो? पापोहम पापकर्मात्मा पापात्मा पापसंभव असा हा दास असतो. मी अपराधी आहे, मी दीन आहे, अनंत अपराधाचाराशी पोटी घालणे महान पापी मी मज परी तू आपुला म्हणणे हा दास. हे दास्य भक्ती आहे. असं दास होता 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 पश्चाताप होता 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 सुधारत सुधारत शेवटी तो जो दास असतो त्याला लक्षात येते की मी आणि परमात्मा याचा फरक नाही. मग होतो सोहम दासोहमचा असा असा आहे. भक्तियुक्त अंतस्करणाने केलेल्या सोहम बोधामध्ये आपण सारी मंडळी रमून जात आहात. त्याचा मला खूप आनंद होतो. याच्या इतका आनंद दुसरा काहीही नाही. आपण काही एखादं झाड लावावं आणि ते मोठं होऊन त्याला फुलं फळं यावी तसं हे काहीच झालेलं आहे. एक सरलाताई बसत असत आणि आत्मादिक सांगत असत ज्ञानेश्वरी. तिथून हे सारं सुरू झालं. त्याचा आता वेरू गेला योजनावधी ह्याच्या काही शंका नाही. सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा प्रसार होतो आहे स्वामींच्या कृपेने. स्वामी स्वरूपानंद त्यांचे परात्पर गुरु ज्ञानेश्वर महाराज आणि सारे संत त्यांच्या कृपेने हा बोध ठिकठिकाणी प्रसृत होतो. याचा आनंद मला किती होत असेल याची कल्पना आपण करा. आनंदात दुःख आपली बुडवून टाकायचं. आपण दुःखात आनंद बुडवून टाकतो. एखाद्या दुःखाचा लहानसा प्रसंग आला की आपला सारा आनंद दिवसानुदिवस नष्ट होईल असं होतं का मला. आपण आनंदात राहावं आणि त्याच्यामध्ये काही दुःख आहेत जगामध्ये ती दुःख बुडवून टाकावी आणि आनंदरूप व्हावं हरिओम.